पुण्यातल्या एक प्राध्यापक आज देखील बिनविजेच्या घरामध्ये राहतात. त्यांचं घर म्हणजे प्राणी पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे. पुण्यातल्या अगदी गजबजलेल्या वस्तीमध्ये त्यांचं हे घर आहे. कोण आहेत या महिला जाणून घेऊयात. पुण्यातल्या जोगेश्वरी मंदिरापासून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुनं पिंपळाचं झाड आहे. या झाडाखाली जुना लाकडी वाडा आहे. या वाड्यात प्रवेश करण्यासाठी लाकडी दरवाजा आहे आणि या दरवाजावरच 121 बुधवार पेठ हे मोठ्या अक्षरात लिहिलंय. हा दरवाजा उघडताच आपण एखाद्या जंगलात आलोय की काय असा भास होतो. कारण दरवाजा उघडताच नजरेस पडतात ती झाडं झुडपं, वेली, पालापाचोळा आणि कानावर येतो पक्ष्यांचा किलबिलाट, नजरेस पडतात त्यांची घरटी. या सर्वांच्या मध्यातून एक पायवाट निघते आणि ती पोहोचते काही अंतरावरील जुन्या काळातील घराजवळ. घराकडे पाहिल्यानंतर इथं कुणीच राहत नसावं असं वाटतं, पण तुमचा समज चुकतोय. तुमच्यासमोर येतात डॉक्टर हेमा साने. आज त्या 78 वर्षांच्या आहेत. एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानानं प्रगतीची नवनवी शिखरं गाठली आहेत, पण साध्या विजेपासूनही त्या दूर आहेत. माझ्या घरात विजेचं कनेक्शन नव्हतं, मला कधीही वीज असावी असं वाटलं नाही. माझं शिक्षण झालं, मी अध्ययन केलं, अध्यापन केलं. माझ्या विद्यार्थ्यांनी अगदी 2004 आणि 6 आणि 8 साली इथेच मेणबत्तीत आणि कंदिलात बसून शिकल्या, PhD झाल्या. सगळं आम्ही असं काढू करता येतं, फक्त तुमचे मानसिक प्रदूषण फार आहे हल्ली मुलांचं. त्यांनी आयुष्यात एकदाही घरात वीज वापरलेली नाही. त्या पुण्यातील गरवारे महाविद्यालयामध्ये वनस्पती शास्त्राच्या प्रोफेसर होत्या. पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलंय. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. असं असूनही सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात त्या एकट्याच राहत आहेत आणि त्यातच त्यांना आनंदही वाटतोय. सगळं माणसाला जगायला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. वीज असायलाच पाहिजे का? अजिबात नाहीये. इट इज नॉट अ मस्ट. अजून कितीतरी आदिवासी पाडे असतील की तिथे वीज नाहीये, जगतात ना ते. संपलं. आपण सगळं वाढवून घेतलंय. मानसिक प्रदूषण, मेंटल पोल्युशन जास्त आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉक्टर हेमा साने. पर्यावरणाविषयी बोलणारे अनेक जण असतात, लिहिणारेही अनेक जण असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र लोक मागे हटतात. अशा सर्वांसाठी डॉक्टर हेमा साने यांचं आयुष्य एक मूर्तिमंत उदाहरण आहे. अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.